नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सही ट्रेड मराठी या चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्मॉल केस हे ॲप्लिकेशन काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही ते बास्केट तयार करण्यासाठी, ETF बाय करण्यासाठी किंवा ब्रोकरला जर तुम्ही याला कनेक्ट केलं तर प्रत्येक स्टॉकचा एक तुम्ही बास्केट बनवू शकता, एक सेक्टरचा बास्केट कशा पद्धतीने बनवू शकता। त्याचशिवाय यांनी जे तयार करून दिलेले तुम्हाला पोर्टफोलिओ आहेत ते तुम्ही कशा पद्धतीने यूज करू शकता याच्याबद्दलचं एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ किंवा ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला देणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन स्मॉल केस डाउनलोड करायचा आणि त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो टाकून OTP रिसीव्ह करून त्याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे। आता हे जर तुम्हाला नसेल करायचं तर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन असतो, तुम्ही इथे प्रोफाईलमध्ये जायचं आहे। प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला कनेक्ट ब्रोकर अकाउंट, म्हणजे तुमचं झिरोदामध्ये अकाउंट असेल, एंजल वनमध्ये अकाउंट असेल, अपस्टॉकमध्ये अकाउंट असेल तर त्या ब्रोकरला तुम्ही याला कनेक्ट करू शकता आणि डायरेक्टली जो काही बास्केट तुम्ही इथे तयार करणार आहे तो तुमच्या ब्रोकरला तुम्ही कनेक्ट करू शकता। डायरेक्टली तुमच्या ब्रोकरला जे आहे ते स्टॉक बाय करू शकता। कुठले कुठले ब्रोकर अवेलेबल आहेत तर 5paisa आहे, एंजल वन आहे, ग्रो आहे, HDFC सिक्युरिटी, IIFL सिक्युरिटी, कोटक सिक्युरिटी, अपस्टॉक, झिरोदा आणि अशा प्रकारचे 9 अजून ब्रोकर तुम्ही अवेलेबल आहेत ज्याला तुम्ही कनेक्ट करू शकता। आता मी माझं झिरोदाचं अकाउंट जे आहे ते याला कनेक्ट करणार आहे, त्यामुळे मी झिरोदा कनेक्ट करतो आहे। झिरोदा कनेक्टिंग होते, झिरोदा कनेक्ट झाल्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण लॉग इन विथ झिरोदाला ऑथोरायझेशन करायचं आहे। ऑथोरायझेशन झाल्यानंतर तुमचं स्मॉल केसला लॉग इन इथं होऊन जातं। जसं की तुम्ही इथे बघताय की झिरोदाचं जे अकाउंट आहे ते इथे ओपन झालेलं आहे आणि इथे लॉग इन झालेलं आहे। तर इथे तुम्ही बऱ्याच गोष्टी एडिट करू शकता, फोन नंबर वगैरे पण एडिट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे। एडिट करायचा पण ऑप्शन, तुम्हाला ईमेल वगैरे एडिट करायचा असेल तर तो पण ऑप्शन इथे मिळून जातो। तर अशा प्रकारे झिरोदा इथे तुम्ही कनेक्ट करू शकता आणि त्याच्यानंतर काय आहे की त्याचे पूर्ण ॲप्लिकेशन कसं वापरायचं। तर होमवर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी इथे बघायला मिळतात। आयडियल फॉर गेटिंग स्टार्ट, म्हणजे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही इथे ऑल वेदर इन्व्हेस्टिंगचा पोर्टफोलिओ बघू शकता, त्याचा CAGR बघू शकता, मिनिमम अमाऊंट तुम्ही किती इन्व्हेस्ट करायला पाहिजे आणि व्हॉलॅटिलिटी किती आहे या सगळ्या इथे गोष्टी आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यानंतर स्लाइड केलं तर टॉप 100 स्टॉकमध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याचा एक वेगळा ETF सारखा इथे तुम्हाला मिळून जातो। इक्विटी आणि गोल्डमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। जसं की ते ओपन केल्यानंतर आपल्याला इथे कळतं की फक्त 319 रुपयेमध्ये तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि हा ETF सारखा आहे। ETF म्हणजे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहे आणि तुम्ही इथे परफॉर्मन्स बघू शकता की पर्टिक्युलर ह्या ETF ने किती परफॉर्मन्स केलेला आहे आणि इक्विटीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केले असते तुम्ही 100 रुपये तर किती रुपये रिटर्न तुम्हाला मिळाले असते, त्याचा चार्ट इथे तुम्ही बघू शकता। त्यानंतर इन्व्हेस्ट करायचे असतील तर तुम्हाला इथे डायरेक्ट इन्व्हेस्ट नाऊवर क्लिक करायचं आहे। इन्व्हेस्ट नाऊवर क्लिक केल्यानंतर इथे झिरोदाला तुमचं कनेक्ट होतं आणि झिरोदाला कनेक्ट झाल्यानंतर जी काही इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला जर करायची असेल तर तुम्ही वन टाईम थ्रू करू शकता किंवा SIP प्लस वन टाईम पण करू शकता। म्हणजे एकदाच तुम्हाला इन्व्हेस्ट करायची असेल तर तेही करू शकता किंवा वन टाईम पण करू शकता। ऑर्डर कन्फर्म केल्यानंतर तुमची ऑर्डर ती कन्फर्म होते आणि तुमची इन्व्हेस्टमेंट पर्टिक्युलर ETF मध्ये होऊन जाते। सध्या मला काही करायचं नाही, मी फक्त तुम्हाला दाखवतोय की कशा पद्धतीने हे करायचं आहे। ब्रेकडाऊन बघायचं असेल तर तुम्ही इथे ब्रेकडाऊन बघू शकता। सबस्क्रिप्शन फी काही नाही आहे, लमसम अमाऊंट अप टू 100 इंटू जे काय असेल ते त्या गोष्टी करू शकता आणि त्याच्यानंतर एक्झिट लोड वगैरे काही नाही आहे इथे। आणि टोटल इन्व्हेस्टमेंट यांची किती आहे आणि किती रुपये आपल्याला मिळतात, रिटर्न किती आहेत, ह्या सगळ्याचा एक कॅल्क्युलेटर आपल्याला इथे दिलेला आहे आणि त्याप्रमाणे तुमचे ट्रान्झॅक्शन चार्जेस वगैरे आहेत 1 लाखाला ते तुम्हाला इथे बघायला मिळतात। कॉस्ट अँड रिटर्नमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात। त्याच्यानंतर अजून कुठल्या गोष्टी आहेत तर तुम्हाला मॅनेजरच्या डिटेल बघायच्या असतील तर त्या तुम्ही इथे बघू शकता आणि त्याच्यानंतर सेक्टर ट्रॅकिंग करायचं असेल तर तेही करू शकता। विंडमिल कॅपिटल वगैरे हे सगळे गोष्टी मॅनेज करते। अजून काही गोष्टी आहेत इथे तर इथे मोस्ट इन्व्हेस्टेड ट्रेडिंग स्मॉल केसेस कुठले आहेत, मोस्ट वॉचलिस्टेड कुठले आहेत, मोस्ट SIP कशामध्ये केलेले आहेत, या सगळ्याची लिस्ट तुम्हाला बघायला मिळते। आणि तुम्हाला जर स्वतःची क्रिएट करायची असेल, एक पर्टिक्युलर वॉचलिस्ट तयार करायची असेल किंवा क्रिएट करायची असेल तर इथे तुम्ही बघू शकता की आपण एक वॉचलिस्ट तयार केलेली आहे फर्स्ट स्मॉल केस वगैरे, इथे तुम्ही बघू शकता। त्याच्यामध्ये आपण कुठले कुठले स्टॉक आपल्याला बाय करायचे आहेत आणि किती पर्सेंट किंवा स्टॉकचं वेटेज काय असणार आहे त्याप्रमाणे इथे तुम्ही स्टॉक जर बाय करायचे असतील तर तेही तुम्ही इथे करू शकता। सध्या इथे लॉक करून ठेवलेलं आहे त्यामुळे आपण एक नवीन तयार करूया। तर नवीन तयार करण्यासाठी तुम्हाला बेसिकली काय करायला लागेल, इथे प्लसवर क्लिक करायचं, हे जे प्लसचं चिन्ह इथे दिलेलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि नवीन तुम्हाला स्टॉक जर ॲड करायचे असतील तर स्टॉक तुम्ही इथे ॲड करू शकता। जसं की मला IT बास्केट बाय करायचे,
की मला बँकेची बास्केट बाय करायची, तर मी इथे फक्त बँकेचं नाव टाकणार की SBIN, इथे मी ॲड करू शकतो. एक स्टॉक ॲड केलेला आहे, त्याच्यानंतर इथे बँक ऑफ बरोडा आहे तो ॲड केलेला आहे, IDBI आहे, कॅनरा बँक आहे ते मी स्टॉक इथे ॲड केलेले आहेत, PNB ॲड करायचे असेल तर ते इथे केलेलं आहे, त्याच्यानंतर इथे युनियन बँक ॲड करायची तर ॲड केलेली आहे, आणि डन करायचं आहे. डन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की टोटल स्टॉक इथे किती आहेत, 1, 2, 3, 4, 5 5 स्टॉक आपण ॲड केलेले आहेत. 50 स्टॉक इथे तुम्ही ॲड करू शकता आणि प्रत्येकाचं वेटेज इथे तुम्ही बघू शकता की 20-20 इथे शेअर्स जे आहेत ते आपण बाय करायचे आहेत, किंवा 20% तुम्हाला इथे स्टॉक बाय करायचे आहेत. प्रत्येक स्टॉकची प्राईज इथे ॲड झालेली आहे आणि 3000 रुपये स्टॉक एकच पकडला आहे आता सध्या. तुम्ही इथे वाढवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. शेअर्सवर तुम्ही क्लिक केला तर इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता की इक्वल वेटिंग द्यायचं आहे, मार्केट कॅप वर्सेस द्यायचं आहे, का कस्टम वेट करायचं आहे, ते कस्टम पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. शेअर्स पद्धतीने घ्यायचं असेल तर शेअर्स पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, जसं की इथे वेटेज आहे म्हणजे पर्सेंटेजमध्ये करायचं आहे का शेअर्समध्ये करायचं आहे तेही करू शकता. शेअर्समध्ये जर आपण केलं तर यांनी जो आपल्याला सजेशन दिलेला आहे तो कसा आहे की स्टेट बँकचा एक स्टॉक बाय करा, बँक ऑफ बरोडाचे 3 स्टॉक बाय करा, कॅनरा बँकचे 2 स्टॉक बाय करा, PNBचे 10 आणि युनियन बँकेचे 7 बाय करा. तर इथे तुम्हाला चेंजेस करायचे असतील तर त्या चेंजेसही तुम्ही करू शकता, आणि जसे तुम्ही स्टॉकचे प्राईस स्टॉक वाढवताय क्वांटिटी तसं इथं आपल्याला अमाऊंटही वाढताना दिसते आहे. पास्ट एक वर्षाचे रिटर्न तुम्हाला बघायला मिळत आहेत, निफ्टीचे रिटर्न इथे बघायला मिळत आहेत. ॲड सेगमेंट करायचा असेल तर तोही तुम्ही बघू शकता, आणि इथे चार्ट जर बघायचा असेल तर स्मॉल केस, पर्टिक्युलर स्मॉल केस आणि इक्विटी जर हे तुम्ही सिलेक्ट केलं तर त्याचा परफॉर्मन्सही ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर त्याला एक पर्टिक्युलर नाव द्यायचं आहे. मी इथे बँकेचं नाव देऊन टाकतो, आणि जे काय तुमचा ऑब्जेक्टिव्ह आहे तो ऑब्जेक्टिव्ह इथे लिहायचा आहे. मँडेटरी नाही आहे ऑब्जेक्टिव्ह लिहिणं, पण त्याला फोटो वगैरे द्यायचा असेल तर तुम्ही एक प्रोफाईल तयार करू शकता. द्यायला लागणार आहे बँक प्रोफाईल असं मी इथं आता सध्या नाव देतो आहे, मला काय एवढं मोठं हे करायचं नाही आहे. स्मॉल सेव्ह के जी काय ती सेव्ह केलेली आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता की बँकेची जी काही आपण आत्ता तयार केलेली स्मॉल केस होती ती आपण तयार केलेली आहे. आणि इन्व्हेस्ट करायचं असेल तर सिम्पली याच्यावर इन्व्हेस्ट क्लिक करायचं आहे. झिरोदाचं तुमचं अकाउंट जे आहे ते इथे कनेक्ट आहे, त्यामुळे इथे जर तुम्ही इन्व्हेस्टचं बटन दाबलं आणि इथून जर बाय केलं तर तुमच्या झिरोदाच्या अकाउंटला ते सगळे स्टॉक बाय होऊन जातील आणि त्याच पोर्टफोलिओमध्ये राहतील. आणि जर एक्झिट करायचं असेल तरीही तुम्ही झिरोदामधून एक्झिट करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला तिथे एक्झिट करताना. सो सिम्पली तुम्ही स्मॉल केस अशा पद्धतीने वापरू शकता. वॉचलिस्ट जर तयार करायची असेल तर वॉचलिस्टमध्ये जाऊन पण तुम्ही सगळ्या गोष्टी बघू शकता की काय काय वॉचलिस्टमध्ये आहे तुमच्या. डिविडंट बद्दलचे जे स्टॉक्स आहेत ते इथे आपल्याला बघायला मिळतात, त्याचे अमाऊंट किती आहे, तुम्ही टोटल अमाऊंट किती इन्व्हेस्ट करायचे, आणि त्याचं 7 वर्षाचा CAGR किती आहे. स्टॉक आणि वेटेजेस तुम्हाला जर बघायचे असतील तर प्रत्येक स्टॉक कुठला कुठला स्टॉक याच्यामध्ये आहे, किंवा कुठल्या सेक्टरचा स्टॉकला किती वेटेज दिलेला आहे, त्या सगळ्या गोष्टी इथे तुम्ही बघू शकता. सेम तुम्ही कॉपी पण तुम्ही नवीन करायसाठी करू शकता, काहीही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही आहे. तर स्मॉल केस बेसिकली काय आहे की तुम्हाला एक पर्टिक्युलर बास्केट जर तयार करायची असेल, मग ती ETF बास्केट असू शकते, गोल्डची बास्केट असू शकते, किंवा स्टॉकची बास्केट असू शकते, तर प्रॉपर तुम्ही स्टॉकची बास्केट तयार करू शकता. त्याच्यावर पर्सेंटेज प्रमाणे किती पर्सेंट किती स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, किंवा पर्टिक्युलर स्टॉक किती बाय करायचे आहेत याचा अंदाज घेऊ शकता, आणि त्यानुसार एकत्र इन्व्हेस्टमेंट करू शकता. इन्व्हेस्टमेंटवर क्लिक केलं तर सध्याची तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, पोर्टफोलिओ तुम्हाला इथे बघायला मिळतो की आत्ता सध्या मी काही इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे, स्मॉल केस थ्रू काही इन्व्हेस्ट केलेलं नाही आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टीतनं इन्व्हेस्ट केलेलं आहे. तर तुम्हाला इथे बाकीच्या गोष्टीही बघायला मिळतात की लो वोलॅटिलिटी आणि ज्या काही स्मॉल केसेस आहेत तुम्हाला इथे, तर त्या इथे बघायला मिळतात. फाइंड स्मॉल केसवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे सर्चमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी सर्चही करता येतात, आणि व्ह्यू मोर स्मॉल केसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण गोष्टी इथे बघायला मिळतात की कुठले कुठले आपल्याला स्मॉल केस अवेलेबल करून दिलेले आहे त्यांनी. सर्चमध्ये जर ते तुम्ही गेलात तर सर्चमध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट स्मॉल केसेस बघायला मिळतात, त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. फिल्टर लावू शकता सॉर्ट बाय, तुम्हाला जर रिसेंटली रीबॅलन्स केलेले असेल, पॉप्युलॅरिटी बघायचे असेल, मिनिमम अमाऊंट वाईज बघायचं असेल, किंवा रिटर्न हाय टू लोमध्ये बघायचे असतील, तर त्याही तुम्ही फिल्टर लावू शकता. लो वॉलॅटिलिटीवाले कुठले स्मॉल केसेस आहेत, फ्री ॲक्सेसवाले कुठले आहेत, कारण कधी कधी कसं होतं की स्मॉल केसला सबस्क्रिप्शन विचारलं जातं, त्यामुळे बरेच लोक फ्री ॲक्सेसवर जातात. त्यामुळे मी तुम्हाला रेकमेंड करेन की फ्री ॲक्सेसवाले जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लागलं तर त्याच्यामध्ये मिनिमम अमाऊंट आपल्याला जी आहे ती पण आपल्या आवाक्यातली असते,
नॉर्मल रिटेल ट्रेडरच्या आवाक्यातली असते आणि त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि याचा पूर्ण जो पोर्टफोलिओ आहे तो मॅनेजरनं हँडल केलेला असतो, त्यामुळे रीबॅलन्सिंग करणं, कुठले स्टॉक बाय करायचे, कुठले स्टॉक सेल करायचे, हे पूर्णपणे मॅनेजर ठरवतो, तुम्हाला स्वतः ठरवायची गरज नाही. पण जर तुम्ही स्वतः ॲनालिसिस करत असाल तर तुम्ही नवीन स्वतःची स्मॉल केस तयार करू शकता आणि त्याच्याप्रमाणे स्टॉक विकू शकता आणि त्याच्यामध्ये ॲड पण करू शकता किंवा रीबॅलन्स पण करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही स्मॉल केस वापरू शकता आणि स्मॉल केसच्या मदतीने वेगवेगळे ETF असू देत, तुमच्या कॅपिटलप्रमाणे जर तुम्हाला स्मॉल केसेस तयार करायचे असतील तर त्याही तुम्ही तयार करू शकता आणि वेगवेगळे स्टॉक त्याच्यामध्ये एक बास्केट पूर्ण तयार करून ती डायरेक्टली इथून या स्मॉल केसच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ब्रोकरच्या अकाउंटवर डायरेक्टली बाईंग करू शकता, जो ब्रोकर तुम्ही इथे कनेक्ट कराल त्याप्रमाणे. सो हे स्मॉल व्हिडिओ होता स्मॉल केसबद्दल. आय होप तुम्हाला स्मॉल केस काय आहे, कशा पद्धतीने वर्क होतं याच्याबद्दल पूर्ण डिटेल जाण व्यवस्थित माहिती मिळाली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जर तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील स्मॉल केसबद्दल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.